लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। भूमिपुत्रांचे आता मंत्री झालेले कपिल पाटील साहेबांची भेट ही गेल्या आठवड्यात अपेक्षित होती, पण आमच्यात वैयक्तिक काही कारणामुळे ती भेट पुढच्या आठवड्यात आली। त्याच्यामुळे 9 तारखेनंतरचा आता जो पुढचा आठवडा चालू होतोय त्या आठवड्यामध्ये समितीतर्फे दिल्लीतील एव्हिएशन मंत्री असतील किंवा महाराष्ट्रातले सर्व मंत्री असतील यांच्याकरता यांच्या भेटीची ही वेळ पुढच्या आठवड्यातली आम्ही व्यवस्था करतोय आणि पूर्ण समिती पुढच्या आठवड्यामध्ये त्यांना भेटणार आहे। मग त्याच्यात ज्योतिरादित्य शिंदे असतील, कपिल पाटील जे असतील किंवा महाराष्ट्रातले जे 8 मंत्री केंद्रामध्ये आहेत त्या सर्वांचा या कार्याला पाठिंबा मिळावा याकरता आम्ही सर्व समिती पुढच्या आठवड्यात जाणार। अजून एक उल्लेख मी या ठिकाणी उद्दामून करतो की सिडको ही आता आपण 16 तारखेला काम बंद आंदोलन करणार आहोत तेव्हा सिडको सूडबुद्धीने काम करतेच आहे आणि त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे JNPT चे 12.5% म्हणजे 16 ऑगस्ट 2014 पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदा रायगड जिल्ह्यामध्ये आले ते उरणला JNPT आले। JNPT मध्ये त्यांनी प्रकल्प असताना 12.5% पत्र वाटप केलं। 1 वर्षानंतर 2 वर्षानंतर ते वाटप खोटं आहे असा फार गवगवा काही जणांनी केला ज्यांना माहीत नव्हतं त्याच्यात। त्याच्यानंतर त्या बोर्डमध्ये मी होतो, सन्माननीय भूषणजी होते, त्याच्यात वाटपाची प्रक्रिया JNPT एक्सपर्टाईज नव्हती म्हणून सिडकोकडे देण्यात आली आणि सिडकोनी त्याचं लॉटरी काढलं, त्याचं वाटप झालं आणि त्या प्लॉटचं म्हणजे तुम्हाला सर्वांना सर्व उरण पनवेल भागातल्या शिवसमर्थ स्मारकाच्या पुढे लेफ्ट साईडला जे 12.5% JNPT चे 12.5% देणार आहे त्याच्याकरता इंफ्राचं काम हे साधारण 400 कोटी रुपयाचं काम JNPT ने सिडकोला सांगितलं की तुम्ही करून द्या, त्याच्याकरता सिडकोला 100 कोटी रुपये देण्यात आले, त्याच्याकरता सिडकोनी त्यांची टेक्निकल स्क्रुटिनी करून टेंडर काढलं परंतु भूमिपुत्रांना प्लॉट प्रकल्पग्रस्तांना प्लॉट मिळण्यात दिरंगाई फक्त आणि फक्त सिडको करून होते। ते टेंडर होऊन 4 महिने झाले अजून त्या ठेकेदाराला -30% असताना पण त्या कॉन्ट्रॅक्टरला सिडको वर्क ऑर्डर देत नाही। म्हणजे आपल्याकडे मान्सून सोडल्यानंतर 8 महिनेच वर्किंग पिरियड असतो पण याच्यामध्ये 3 महिने टेंडर होऊन 4 महिने झाले सिडको अजून वर्क ऑर्डर देत नाही। त्याच्यामुळे हे सरकार ही सिडको ही प्रकल्पग्रस्त आणि स्थानिकांच्या विरोधात कशी आहे याचं याच्याहून चांगलं उदाहरण कुठलं असू शकत नाही। कारण त्यांचे सिडकोचे पैसे नाही, सिडकोचं काही देणं घेणं नाही आणि मग परत 1 वर्षाने जेव्हा 16 जानेवारी वगैरे येते 16 ऑगस्ट येईल तेव्हा सर्वजण म्हणतील की पंतप्रधान मोदींनी 2014 दिलेलं वाटप खोटं आहे, अजून प्रकल्प असताना मिळालेलं आहे प्लॉट। त्याच्यामध्ये आता सिडकोला पैसे आल्यानंतर टेंडर झाल्यानंतर हे जर टेंडर दिलं तर त्या प्लॉटमधलं इन्फ्राचं काम म्हणजे त्याचे रस्ते असतील, थोडाफार राहिलेला भराव असेल, लाईट असेल, पाणी असेल, सिवरेज ट्रीटमेंट असेल, हे सर्व कामांकरता 400 कोटी रुपयाच्या कामाचे पैसे वर्ग झाले सिडकोकडे। असं असतानाही फक्त सिडकोच्या कारभाराचा नाकारतेपणा आणि कुठेतरी ते राज्य सरकारकडून सिडकोला प्रकल्पग्रस्तांची कामं स्लोडाऊन करा याच्याकरता ते वर्कआउट देत नाहीत असा माझा स्पष्ट आरोप आहे सिडकोवर आणि ते लवकरात लवकर द्यावं जेणेकरून पुढच्या 8 महिन्यामध्ये JNPT चे 12.5% असताना 12.5% प्लॉट प्रत्यक्षात मिळतील। आता जो कागद मिळालाय पण प्रत्यक्ष माझा रस्ता झालेला असला, माझं लाईट झालेली असती, माझ्या प्लॉट करता पाणी असतं तर त्या प्रकल्पग्रस्तांच्या त्या प्लॉटची व्हॅल्यू त्यांना कळेल याच्याकरता माझी तुम्हाला विनंती आहे की याला प्रसिद्धी द्यावी। सिडको कसं आकाशबुद्धीने वागतंय याचं हे उदाहरण आहे आणि 16 ऑगस्टपासून काम बंद आंदोलनाची रूपरेषा ही 9 तारखेला तुम्ही सर्वजण जसे याल तेव्हा कळेलच। हे 9 तारखेचं आंदोलन जोरात असेल आणि काम बंद आंदोलन तर 100% यशस्वी करू हा विश्वास या समितीतर्फे देतो।